बेहदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले बेहद स्वागत आहे. काही लोक म्हणत आहेत की सत्ययुग येणार आहे, सत्ययुग येणार आहे, पृथ्वीवर स्वर्ग बनणार आहे. पण आधी हे जाणून घ्या की स्वर्गलोक कोठे आहे. काय पृथ्वीवर स्वर्गलोक आहे की पृथ्वीच्या वरील आयामांमध्ये आहे? परमशांती. आज बेहदच्या बापूजींनी स्वर्गाविषयी सांगितलेले ज्ञान आपण समजून घेऊया. तर म्हणतात ना की मनुष्य मेल्यानंतर स्वर्गवासी झाला, भले माणूस कसाही असो, पण म्हणतात ना की स्वर्गवासी झाला. तर स्वर्गलोक कोठे आहे? हा तर धरतीलोक आहे, याला भूलोक म्हणतात. भूलोकाच्या वर भूवरलोक, त्याच्याही वर स्वर्गलोक, आणि स्वर्गलोकाच्याही वर नंतर महरलोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक, नंतर ब्रह्मापुरी, विष्णुपुरी, शिवपुरी आणि मग परमधाम आहे. तर स्वर्गलोकामध्ये कोण जात असतो? जे चांगले कर्म करायचे ते, त्यांना चांगल्या कर्माच्या मोबदल्यामध्ये स्वर्गातील भोग भोगण्याची परवानगी दिली जात होती. यमराजाला धर्मराज देखील म्हणतात. आधी यमलोक होता, तर तेव्हा म्हटले जायचे की स्वर्गामध्ये जाईल आणि तो नरकामध्ये जाईल. प्रत्येक आत्म्याचा हिशोब असा होत असे. जेव्हा मृत्यूलोकामध्ये मनुष्य मरतो तेव्हा त्याला यमदूत यमराजाच्या जवळ, धर्मराजाच्या जवळ घेऊन जात असत. त्यांचा हिशोब पाहून त्यांना सांगितले जायचे की एवढे काळ स्वर्गलोकामध्ये राहणार आणि एवढे कालावधी नरकलोकामध्ये राहणार. जेव्हा स्वर्गलोकामधील पुण्याचे खाते पूर्ण होते तेव्हा त्याला परत खाली पृथ्वीवर मृत्यूलोकामध्ये यावे लागते, किंवा त्याच्या कर्माचा हिशोब पूर्ण करण्यासाठी त्याला नरकलोकामध्ये पण जावे लागते, मृत्यूलोकात सुद्धा यावे लागते, म्हणजेच मनुष्य पण बनावे लागते. स्वर्गलोकामध्ये काय असते? तीन तत्वांचे शरीर असते. तीन तत्वांच्या शरीरामध्ये हलकेसे थोडे सुख मिळत असते. येथे पाच तत्वे आहेत आणि तेथे तीन तत्वे असतात. तर तीन तत्वांच्या शरीरामध्ये थोडे सुख मिळत असते. तेथे इंद्रलोक पण असतो. त्या इंद्राच्या लोकामध्ये इंद्राच्या अप्सरा नृत्यगान करत असतात. तेथे सोमरस पण असतो. देवता सोमरस प्यायचे आणि स्वर्गामध्ये जे संकल्प करत असत ते पूर्ण होत असत, म्हणजे जे पाहिजे आहे ते लगेच समोर येत असे, हाजीर होत असे. स्वर्गलोकामध्ये ज्यांना जे पाहिजे, जी इच्छा केली, त्या इच्छेची प्राप्ती होत असे. तर स्वर्गलोक पण भोगलोक आहे, ती काही कर्मभूमी नाही आहे. कर्मभूमी तर पृथ्वीवर धरतीवर आहे. ज्यांना भोग भोगायचे आहेत ते भोग भोगण्यासाठी इंद्रलोकामध्ये जायचे. पण जे ज्ञानी पुरुष आहेत, खूप ज्ञानी पुरुष आहेत, ते कधीही इंद्रलोकाचे सुख मागत नाहीत. ज्यांना मोक्ष पाहिजे आहे ते स्वर्गलोकामध्ये एक क्षण पण टिकत नाहीत. ते त्या स्वर्गलोकाच्या मार्गे महरलोक, जनलोक, तपलोक, ब्रह्मापुरी, विष्णुपुरी, शिवपुरी होऊन पुढे परमधाममध्ये जातात. मोक्ष इच्छिणारे परमधामामध्ये जाऊन तेथे परब्रह्म परमेश्वर, गॉड इज लाईट, ईश्वर हा प्रकाश आहे असे म्हणतात. परब्रह्म परमेश्वर निर्गुण निराकार असतो. तेथे तो आत्मा परमधामामध्ये परमात्म्यामध्ये सामावला जातो. याला मोक्ष म्हणतात. मोक्ष म्हणजे मुक्ती. आत्म्याचे अस्तित्व संपून जाते, याला मुक्ती म्हणतात. तर मोक्ष मागणारे आत्मे स्वर्गलोकामध्ये टिकत नाहीत, कारण स्वर्गलोकामध्ये गेल्यानंतर त्यांना लगेच तिथे ज्ञान होते की माझा एवढा एवढा काळ राहिलेला आहे. आपण जसे येथे वेळोवेळी घड्याळ बघतो ना, तसे तेथील आत्म्यांना वेळेचे ज्ञान होते की माझा एवढा वेळ राहिलेला आहे. कारण स्वर्गलोकामधील एक दिवस म्हणजे पृथ्वीवरील एक वर्ष असते. म्हणूनच देव पोढी अग्यारस, देव उठणी ग्यारस असते. देव पोट गए म्हणजे देवता झोपले, मग देवता उठले. जेव्हा देवता उठतात तेव्हा चांगले कर्म करतात. भक्तीवाले, भक्तिमार्गवाले म्हणतात ना, चांगले कर्म करा. तर सांगण्याचा मतितार्थ असा आहे की स्वर्गलोक एक भोगलोक आहे. जसे येथे पृथ्वीवर भोगी लोक असतात ना, एक राजा होता, तो खूप मोठे भोग भोगत असतो. आजच्या राजाकडे खूप पैसे असल्यामुळे ते खूप भोग भोगतात. स्वतःचे चार्टर्ड प्लेन, विमान घेऊन फिरत राहतात. पण जर हे चार्टर्ड विमान, चार्टर्ड प्लेन पडले तर काय होईल? तर धरतीवर पण सुख आहे, स्वर्गलोकामध्ये पण सुख आहे. पण येथे पाच तत्वांचे शरीर आहे आणि तेथे तीन तत्वांचे शरीर आहे. तेथे वेळ वेगात चालतो. येथे धरतीवर एक वर्ष सुख भोगाल तेव्हा तेथे एक दिवसाचे सुख होईल कर्माच्या हिशोबानुसार.
समजा की 100 दिवस स्वर्गामध्ये राहिलात तर येथे पृथ्वीवर 100 वर्ष व्यतीत झालेले असतील तर येथील 100 दिवसांचे सुख होते ते मृत्यूलोकातील 100 वर्षांच्या सुखाएवढे होते. तेथील 100 दिवस येथील 100 वर्षामध्ये संपून जातील. परत पुन्हा त्याला आपल्या कर्माच्या हिशोबानुसार येथे मृत्यूलोकामध्ये येऊन मनुष्य बनावे लागेल किंवा 84 लाख योनीमध्ये जावे लागेल असे प्रावधान आधी असायचे. पण आता असे काही आहे की आता पूर्ण ब्रह्मांडामध्ये जे अनेक धर्म मठ पंथ संप्रदायाचे आत्मे वरून आलेले आहेत दुसऱ्या लोकातून दुसऱ्या ब्रह्मांडातून गॅलेक्सीमधून युनिव्हर्समधून आत्ताच्या स्वर्गलोकातील आत्मे धरतीवर आलेले आहेत. महाभारत काळामध्ये जेव्हा श्रीकृष्णाने सर्वांना वरदान दिले होते की जो कोणी मरेल तो कौरव असो किंवा पांडव असो महाभारताच्या युद्धामध्ये जे कोणी मरतील ते स्वर्गामध्ये जातील म्हणून दुर्योधन दुःशासनसारखे आत्मे पण महाभारताच्या वेळी स्वर्गलोकामध्ये गेले होते. पण दुष्टलोक स्वर्गामध्ये गेले. दुर्योधन आधी स्वर्गामध्ये गेला, युधिष्ठिर नंतर गेला, हिमालयाच्या मार्गे गेला. 5 पांडव हिमालयामधून हिमालय मार्गे गेले हे सगळेजण जाणतात. तर जेव्हा दुष्ट आत्मा स्वर्गलोकामध्ये येतील तर स्वर्गलोकाचे काय होईल? नकारात्मक व्हायब्रेशन्स त्यांची स्पंदने पसरतीलच ना. स्वर्गलोकाला सुद्धा नरकलोक बनवून देतील. स्वर्गलोकातील देवता आणि असुर यांच्यामध्ये सुद्धा युद्ध व्हायचे जसे धरतीवर युद्ध होतात ना तसे. एक राजा आरामाने सुख भोगत असतो मग दुसरा राजा त्याच्यावर चढाई करून त्याचे राजाई पद घेऊन टाकत असे आणि त्याच्या पूर्ण खानदानाला मारत असे. आणि येथे जी राजांची अवस्था होती तर राजांवर चढाई करून मोठमोठे राजराजे पण कैद करून मारले जायचे, त्यांना मारून टाकले जायचे, पूर्ण खानदान मारून टाकायचे असे धरतीवर असायचे. तर अशाच प्रकारे स्वर्गलोकामध्ये जेव्हा असुर यायचे तर इंद्रपद हिसकावून घ्यायचे जसे रावण पण त्रिलोकीनाथ होता. रावणाचा जो पुत्र होता इंद्रजित त्याने इंद्राला पण जिंकलेले होते म्हणूनच तर त्याचे नाव इंद्रजित पडले होते. तर मोठमोठे असुर पण इंद्रलोक जिंकायचे आणि 3 लोकांमध्ये म्हणजेच भूलोक भूवरलोक आणि स्वर्गलोकामध्ये भोग भोगायचे. देवयोनीमध्ये पण जे चांगले चांगले आत्मे होते जसे इंद्राच्या सर्व अप्सरा त्या खूप चांगल्या होत्या. अप्सरा ह्या गंधर्व कन्या होत्या ज्या दुसऱ्या लोकामध्ये राहणाऱ्या जेथे गंधर्व यक्ष लोक राहतात तेथील होत्या. गंधर्व यक्ष किन्नर म्हणजेच दुसऱ्या लोकामधील गंधर्व लोकामध्ये राहतात. ते गंधर्व लोकातून इंद्रलोकामध्ये जात असत. पुढे इंद्रलोकामध्ये जाऊन लोक वेगवेगळे होत असत. हा एक इंद्रलोक आहे. वेगवेगळ्या कॅटेगरीच्या श्रेणींच्या देवतांच्यासाठी वेगवेगळ्या आवरणांमध्ये वेगवेगळे भोगलोक असायचे. देवतांच्या वेगवेगळ्या श्रेणी असायच्या. त्यांचे वेगवेगळे निवासस्थान असायचे. वेगवेगळे राहणीमान असायचे. असे काही वेगवेगळे असायचे. त्यांच्यासाठी नाचणे गाणे नृत्य सोमरस सर्व वेगवेगळे असायचे. जेव्हा त्यांना माहीत होते की माझा वेळ संपत आला आहे, माझा एवढा वेळ बाकी आहे, मला आता जायचे आहे, तर त्यांना बेचैनी व्हायची. माझी एवढी वेळ राहिलेली आहे, मला आता परत जायचे आहे. असेही त्याला खाली परत यावेच लागणार, नाहीतर त्याला उचलून फेकून द्यायचे. प्रत्येक ठिकाणी नियम असायचे. आधी यमलोकामध्ये 3 लोकांमध्ये तर 3ही लोक भोगलोक असतात. स्वर्गलोकामध्ये जेव्हा इंद्राची गादी पण हलवली जाते तेव्हा इंद्राला पण पलायन करावे लागायचे. जेव्हा मोठमोठे असुर इंद्राला बांधून खाली फेकून देत असत तेव्हा इंद्राला पळून जावे लागायचे. साधू संत महात्मा इंद्राला शाप पण द्यायचे. मग इंद्र खाली येऊन वेगवेगळ्या 84 लाख योनींमध्ये भटकायचा, नरकामधील कीडा देखील बनायचा. तर जे त्यागी तपस्वी आत्मे आहेत ते कधीही भोगयोनीमध्ये पडत नाहीत. ज्ञानीतू आत्मे स्वर्गलोकाच्या मार्गे महरलोकामध्ये जातात. महरलोकातून वरती जनलोक तपलोक ब्रह्मापुरी विष्णुपुरी शिवपुरी आणि पुढे परमधाममध्ये जातात. जे वैष्णव संप्रदाय आहेत ते वैकुंठामध्ये जाण्यासाठी विष्णूंच्या जवळ जाण्यासाठी तपस्या करतात. वैकुंठामध्ये जायचे आहे, इंद्रलोकामध्ये नाही. वैकुंठ तर खूप वरती आहे, ब्रह्मापुरीच्या वर आहे.
धरतीच्या वर सात लोक आहेत, ब्रह्मापुरीच्या वरती विष्णुपुरी आहे, तर जे वैष्णव संप्रदायमधील आहेत, पक्के वैष्णव आहेत, ते विष्णू लोकामध्ये जातात, आणि जे शिवपंतवाले आहेत, पक्के शिवपंतवाले, जे आधी काशी करवट लावायचे, जुन्या एका व्हिडिओमध्ये याचा उल्लेख केलेला आहे, तर जे काशी करवट लावायचे असे आत्मे सरळ शिवपुरीमध्ये जायचे, तेथे शिवशक्ती राहतात, विष्णुपुरीच्या वरील शिवपुरीमध्ये जातात, पुढे पुरुषार्थ करून परमधाममध्ये जाऊन ब्रह्ममध्ये लीन होऊन जातात, ब्रह्मस्वरूप निराकार परब्रह्म परमेश्वरामध्ये लीन होऊन जातात, म्हणजे सामावून जातात, तेव्हा त्याला मोक्ष म्हणतात. तर जे ज्ञानी पुरुष होते ते कधीही तीन लोकांच्या सुखाचा स्वीकार करत नाहीत. ज्ञानीजनांना माहीत असते की ब्रह्माच्या एका दिवसामध्ये हे सर्व काही संपून जाणार आहे. भूलोक, भूवरलोक, स्वर्गलोक हे तीनही लोक ब्रह्माच्या एका दिवसानंतर संपुष्टात येतात. जसे पृथ्वीवर चार युगे, सत्ययुग, त्रेता, द्वापर आणि कलियुग पूर्ण झाल्यानंतर अर्धप्रलय होतो, असे 71 अर्धप्रलय पूर्ण झाल्यानंतर पृथ्वीवर प्रलय होतो, त्याला मन्वंतर असे म्हणतात. असे 14 मन्वंतरानंतर एक कल्पप्रलय होतो. कल्पप्रलय म्हणजे ब्रह्मापुरीमधील एक दिवस होय. तेव्हा भूलोक, भूवरलोक, स्वर्गलोक हे तीनही लोक संपुष्टात येतात, तर स्वर्गलोकाचे आयुष्य हे ब्रह्माचा एक दिवस असते. म्हणून जे ज्ञानी पुरुष आहेत ते स्वर्गाच्या सुखाची कामना करत नाहीत. स्वर्गाचे सुख हे थोड्या वेळापुरते असते. तुम्ही स्वर्गलोकामध्ये एक दिवस राहाल तेव्हा पृथ्वीवर एक वर्ष व्यतीत झालेले असते, आणि स्वर्गलोकामध्ये 100 दिवस राहाल तेव्हा पृथ्वीवर 100 वर्षे झालेली असतील. तर कधी ना कधी पृथ्वीवरती जायचेच आहे, कारण स्वर्गलोक कर्मभूमी नाही आहे. तेथे श्रेष्ठ कर्मे होत नाहीत, तेथे ज्ञान नसते, तेथे भोगयोनी आहे, तेथे भोग भोगले जातात, तेथे ज्ञान नसते, आणि ज्ञान हवे असेल तर पृथ्वीवर यावे लागते. पृथ्वीवर येऊन ऋषीमुनींकडून ज्ञान घ्यावे लागते, परब्रह्म परमेश्वरला जाणावे लागते, आणि निर्गुण निराकारची उपासना करावी लागते. तेव्हा निर्गुण निराकार जवळ पोहोचाल, तेथे ब्रह्मलीन होऊन जाल, आणि तुमचा मोक्ष होईल. म्हणून बापूजी समजवतात की स्वर्गलोकापेक्षा जास्त मृत्यूलोक चांगला आहे, कारण येथे तुम्ही श्रेष्ठ कर्म करू शकता, येथे भाग्य बनवू शकता, येथे ज्ञान घेऊ शकता. ज्ञानाने तुम्ही ज्ञानीतू आत्मा, लोकांची सेवा करण्याची संधी पृथ्वीवर मिळते. ज्ञान देण्याचा ज्ञानदान महादान आहे. आत्मे ते करतात, म्हणून महरलोकातील काही चांगले आत्मे पृथ्वीवर येतात, महर्षी बनतात आणि पृथ्वीवरील लोकांना ज्ञान देतात. म्हणून स्वर्गलोकापेक्षा जास्त चांगला, जास्त उत्तम धरतीलोक आहे, मृत्यूलोक आहे. मग जेव्हा त्यांची इच्छा होते तेव्हा ते पुन्हा महरलोकामध्ये जातात. म्हणून क्षणामध्ये महरलोकामध्ये पोहोचतात, त्यांच्याकडे तेथे जाण्याची विधी असते. तर सांगायचा अर्थ असा की स्वर्गाची कामना कधीही केली नाही पाहिजे, कारण स्वर्गाचे सुख कधी ना कधी संपणार आहे, ते कायमस्वरूपी नसते. जेव्हा तीनही लोकांचा राजा इंद्र, त्रिलोकीनाथ इंद्राला सुद्धा पलायन करावे लागायचे, त्यांना ऋषीमुनी शाप द्यायचे, म्हणजेच ऋषीमुनींपेक्षा ते हलक्या प्रतीचे, म्हणजे ऋषीमुनींपेक्षा खालील दर्जाचे पद झाले ना, ते इंद्राला शाप देतात. इंद्राला शाप लागतो आणि तो त्यानुसार हिशोब पूर्ण करण्यासाठी धरतीवर येऊन श्राप भोगत असतो. इंद्राला एकदा ऋषीमुनीने शाप दिला होता तेव्हा तो अजगर बनून सर्पयोनीमध्ये गेला होता. 10,000 वर्षे तो अजगर राहिला. इंद्रसुद्धा धरतीवर अजगर बनून गेला होता. असे इंद्र पण बदलत असतात. जसे येथे धरतीवर राजा बदलतात ना, तसे आज हा राजा, उद्या दुसरा राजा, परवा तिसरा राजा, असे भांडणतंटे होत राहतात. असे देवलोकामध्ये सुद्धा असते. देवयोनीमध्ये पण खरे सुख नाही आहे. खरे सुख परमशांती तर परमधाममध्ये आहे. म्हणून ज्ञानीतू आत्मा परमधाममध्ये जातात, जेथे ब्रह्मांडाचे रचनाकार राहतात. ब्रह्मांडाचे रचनाकार परब्रह्म परमेश्वर त्रिगुणातीत तीन गुण सतो, रजो, तमो यांच्या पलीकडे असतात. जसे ब्रह्मा, विष्णू, शंकर यांच्या तीन गुणांसारखे तेथे असे काही नसते. तेथे असे त्रिगुणातीत बनाल. म्हणून स्वर्गलोकाची विशेषता ही आहे की जे आत्मे तेथे जातात ते भोगयोनीमध्ये, म्हणजे स्वर्गाचे भोग भोगतात, तीन तत्वांमध्ये खूप सुख आहे असे त्यांना वाटते.
जे बाहेरील ब्रह्मांडातून आलेले आत्मे आहेत, दुसरे ब्रह्मांड म्हणजे सोलर सिस्टीम किंवा गॅलेक्सी किंवा युनिव्हर्समधून आलेले आहेत, त्यांना तेथील स्वर्गलोक खूपच चांगला वाटतो, कारण ते परमप्रकाशाचे आत्मे असतात, परमतत्वामधून आलेले असतात, त्यांना तेथील भोग चांगले वाटतात, स्वर्गलोकामध्ये ते येतात. स्वर्गलोकामधील भोग भोगल्यानंतर त्यांना असे वाटते की आपण मनुष्य बनूया, कारण मनुष्य योनी तर स्वर्गलोकापेक्षा चांगली भोग योनी आहे. मग ते मनुष्य बनून जातात, मग त्यांच्या आत्म्यावरती आवरण चढते, कर्माचा हिशोब चढला जातो, मग भोगी बनतात. ते मनुष्य पण हळूहळू जास्त भोग भोगण्याची इच्छा ठेवतात, भोगी बनून जातात, मग खाली असुरयोनीमध्ये जातात. म्हणजे स्वर्गलोकाच्या भोगाच्या नंतर मृत्यूलोकामध्ये पुन्हा असुर बनून जातात. स्वर्गलोकातील भोग भोगून खाली मृत्यूलोकामध्ये पुन्हा असुर बनून जातात. बाहेरून येणारे उच्च प्रतीचे आत्मे या योनीमध्ये आल्याकारणामुळे असुर बनून जातात, कारण येथील कर्मबंधनाचे आवरण तयार होते आणि त्यांना खाली खाली ओढते, त्यांची अधोगती होते. मृत्यूलोकात आणि मृत्यूलोकातून खाली पाताळ लोक, जे 7 पाताळ लोक आहेत, तेथे जातात. पण आता सर्व काही बदललेले आहे. आमचे सारे व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ब्रह्माकुमारीवाले जे म्हणतात ना, सत्ययुग, त्रेता, द्वापर, कलियुग, 5000 वर्षांचा ड्रामा म्हणजे विश्वाचे नाटक आहे. साऱ्या शास्त्रांना खोटे मानतात. बिचाऱ्या त्यांच्यावर दया येते, पण काय करणार, शास्त्रांना समजू शकत नाहीत ते, म्हणून दया येते. एवढे त्यागी तपस्वी आत्मे आहेत, पण शास्त्रांना खोटे म्हणवतात. ज्ञान नाही आहे त्यांच्याकडे. सत्ययुग, त्रेता, द्वापर, कलियुग 1250 वर्षांचे प्रत्येक युग म्हणतात. येथे धरतीवर जे सत्ययुग आहे त्याला स्वर्ग म्हणतात. हा तर मृत्यूलोक आहे, 5 तत्वांचे जग आहे. धरतीवर पण सत्ययुगामध्ये सुद्धा खाली पाताळ लोकातील असुर येत असत आणि सत्ययुगामध्ये सुद्धा विष्णूचे अवतार होत असत. असुरांना मारण्यासाठी त्रेतामध्ये राम झाले तर सत्ययुगामध्ये स्वर्ग आहे असे कसे म्हणू शकतात? धरतीच्या 5 तत्वांमध्ये स्वर्ग नसतो. खरी परमशांती, परमसुख पाहिजे तर परमधाममध्ये जा, आणि बेहदचा आत्मा असेल तर बेहदच्या अविनाशी परमधाममध्ये जा, ज्याचा कधीही विनाश होत नाही अशा परमधाममध्ये जा. कारण ब्रह्मांडाच्या परमधामाचा विनाश होत असतो. महाकल्प प्रलयामध्ये शिव सूर्यामध्ये प्रवेश करून पूर्ण ब्रह्मांडाला कालाग्नी निर्माण करून जाळून भस्म करतात. असे महाशिवसुद्धा महाकाल बनून महाब्रह्मांड म्हणजे गॅलेक्सीला, म्हणजेच अनंतकोटी ब्रह्मांडांना आपल्या रोमारोमामध्ये सामावून घेतात. तर ब्रह्मांडाचे आयुष्य हे ब्रह्माचे 100 वर्ष असते. ब्रह्माची 100 वर्षे म्हणजे महाशिवाचा एक क्षण असतो. तर प्रतिपल अनंत अनंत ब्रह्मांड बनतात आणि बिघडतात. मग परमधाममध्ये नाही तर महापरमधाममध्ये जा. आत्मज्ञानी असेल तर महापरमधाममध्ये जातो आणि त्याच्याही पुढे जातो. तर येथे भोगयोनीमध्ये आत्म्याला फसायचे नाही आहे. स्वर्गलोकामध्ये बिचारे आत्मे फसून जातात, ज्ञान नसल्यामुळे कर्मबंधनामध्ये येतात. अशा आत्म्यांवर आपण दया केली पाहिजे. बेहदचे आत्मे असतील तर बेहदचे ज्ञान बेहदचे आत्मे समजतील. आपले ज्ञान धरतीवर कोणी समजू शकत नाही. जेव्हा येते सारे ज्ञान यूट्यूबवर रेकॉर्ड करून मग स्वपरिवर्तन करून बेहदची मुले जातील, तेव्हा 33 कोटी देवता पण जागतील आणि हळूहळू सर्व जागतील आणि मग हळूहळू सर्व काही परिवर्तित होईल आणि हळूहळू पूर्णच्या पूर्ण मल्टिवर्स बदलेल. हे तर पहिल्यांदाच होणार आहे. आत्तापर्यंत ना कोणी अविनाशी ब्रह्मांड महाब्रह्मांड बनवले आहे, तर कधी कोणी याचा विचारही केला नाही. आत्तापर्यंत जे कधी झाले नाही ते करायचे आहे, म्हणून तर हे असंभव कार्य आहे आणि असंभव कार्य संभव करायचे आहे. तर त्यासाठी मेहनत करावी लागेल, कारण मुठभरच आत्मे नाच्या बरोबर आत्मे जोडले जातात. हळूहळू सर्वजण जोडले जातील, सर्व ठीक होऊन जाईल, सर्व चांगले होऊन जाईल. परमशांती. या व्हिडिओमध्ये बापूजींनी किती सहज सोप्या भाषेत समजावले आहे की पृथ्वी हा मृत्यूलोक आहे, येथे स्वर्ग असू शकत नाही, आणि अमरलोक परमधाममध्ये, बेहदचा अमरलोक बेहदच्या अविनाशी परमधाममध्ये आहे. हे ज्ञान ऐकून तुमची बुद्धी विशाल होईल आणि केवळ बेहदचे आत्मेच हे ज्ञान ग्रहण करून पुढे अग्रेसर होतील. त्यामुळे या व्हिडिओला संपूर्ण पाहिल्याबद्दल सर्व बेहदच्या आत्म्यांचे मनापासून आभार.
असेच बेहच्च्या ज्ञानाचे व्हिडिओ पहा, लाईक कमेंट करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून हे ज्ञान लवकरात लवकर सर्व बेहच्च्या आत्म्यांपर्यंत पोहोचेल आणि विश्व परिवर्तनाचे काम लवकर होण्यामध्ये तुमचा हातभार लागेल. बेहच्ची परम महाशांती. बेहद की परम शांति सोचो बोलो परम शांति. Join us daily for live meditation 10 PM to 11 PM on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम